अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील शहापूर गावातील 2 वर्षापासून 82 शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे थेट जम्मू काश्मीरच्या शहापूर गावातील सेतूमध्ये जमा होत आहे. गेल्या 2 वर्षापासून या 82 शेतकऱ्यांची तक्रार केली असून अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर न्यायनिवाडा केला नाही. मात्र या शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर बच्चू कडू यांनी त्यांना आश्वासन दिले असून आम्ही लवकरच आपला न्यायनिवाडा करू व गेल्या 2 वर्षापासून ते पीएम किसान योजनेचे पैसे वापस भेटून देऊ, तसेच विधानसभेत हा मुद्दा मांडू, असं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलं आहे. नंद किशोर शर्मा आहे. हे 82 शेतकरी आहे. असदपूरमधलं एक शहापूर गाव आहे, लहान अचलपूर तालुक्यातलं. आणि गेल्या 2 वर्षापासून ते तक्रारी करत आहे. ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर GK म्हणजे काश्मीरच्या सेतूमध्ये ते जमा होते. म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो PM किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावला जात आहे, जम्मू काश्मीरच्या. आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे. त्याचं निवारण अजूनही कुठल्या अधिकाऱ्यानं केलेलं नाही आहे. या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला असं होऊ नये याच्यासाठी मला वाटते खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्यावर न्यायनिवाडा लवकर लागावा याच्यासाठी आम्हीसुद्धा आता प्रयत्न करणार आहोत. हे 82 शेतकरीचे जे पैसे जम्मू काश्मीरच्या शहापूरला जात आहे ते 2 वर्षाचे परत घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वेळ आले तर या संदर्भात विधानसभेतसुद्धा मुद्दा होईल.